नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण सामाजिक मानसशास्त्र या विषयातील सामाजिक संवेदन हे 2 नंबरचं प्रकरण पाहणार आहोत. या प्रकरणाचे 4 व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक संवेदन आणि अशाब्दिक संप्रेषण या संदर्भात चर्चा करणार आहोत. प्रास्ताविक इतर व्यक्तींना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची जी प्रक्रिया असते त्याला सामाजिक संवेदन असे म्हणतात. संवेदन ही एक मानसिक प्रक्रिया असून त्यामध्ये उद्दीपकाचे अर्थपूर्ण ज्ञान आपल्याला होत असते. विविध वस्तू, घटना, व्यक्तीविषयी तयार झालेल्या या संवेदनामुळे आपला इतरांशी व्यवहार किंवा वर्तन कसा असेल हे ठरत असते. त्यामुळे आपल्या भावना, विचार आणि वर्तन यांना एक विशिष्ट प्रकारची यामुळे दिशा मिळते. एकाच व्यक्तीच्या संदर्भात तयार झालेली इतर लोकांची सामाजिक संवेदना ही एकसारखी असेलच असे आपल्याला खात्रीशीरपणे सांगता येत नाही. इतरांचं अचूक संवेदन होण्यासाठी परिणामकारक आंतरक्रिया होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. लोकांसमोर येणारा सार्वजनिक मुखवटा आणि त्यांच्यातील प्रेरणा या गोष्टी प्रामाणिक आहेत का हे आपणास ओळखता आले पाहिजे. जर आपण इतरांचं यशस्वीपणे मूल्यमापन करू शकलो तर आपणास चांगले संबंध प्रस्थापित करण्यामध्ये अडथळा येत नाही. आणि आपल्याला इतरांचं मूल्यमापन आपण चांगल्या प्रकारे करता आलं नाही तर आपल्याला चांगले संबंध प्रस्थापित करण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. आणि सामाजिक मानसशास्त्रज्ञ या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी सामाजिक संवेदना ही संकल्पना महत्त्वाची मानलेली आहे. या प्रक्रियेमध्ये लोकांसंदर्भात विविध मार्गांची माहिती आणि त्यांचं विश्लेषण याला महत्त्व आहे. सामाजिक जीवनामध्ये सामाजिक संवेदनाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये इतरांना समजून घेण्याकरिता आपली कौशल्य आणि क्षमतांचा आपल्याला पुरेपूर वापर करावा लागतो. आपल्याला यामध्ये संप्रेषण आणि प्रामुख्यानं अभाषिक संप्रेषण याविषयी विचार करायचा आहे. प्रामुख्यानं संप्रेषणाचे 2 मार्ग आहेत. एक शाब्दिक संप्रेषण, त्यालाच भाषिक संप्रेषण असं म्हणतात, आणि दुसरं अभाषिक म्हणजेच अशाब्दिक संप्रेषण. आता संप्रेषण हा सामाजिक आंतरक्रियेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संप्रेषण म्हणजे काय? तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत केली जाणारी माहितीची देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण. आता ही माहिती जी आहे भाषेच्या वा शब्दाच्या माध्यमातून किंवा अभाषिक माध्यमातून सुद्धा होत असते. आता भाषेच्या किंवा शब्दाच्या माध्यमातून जे संप्रेषण घडतं त्याला शाब्दिक संप्रेषण असं म्हटलं जातं. आणि भाषाविरहित साधनांच्या आधारे जे संप्रेषण होतं त्याला अभाषिक संप्रेषण असे म्हटलं जाते. आता अभाषिक संप्रेषणामध्ये चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक हालचाल, शरीराची ठेवण, मुखमुद्रा, हास्य हे सगळे जे आहेत हे अशाब्दिक संप्रेषणाचे महत्त्वाचे घटक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता अशाब्दिक संप्रेषणाचे मूलभूत मार्ग कोणते? आता अशाब्दिक संप्रेषण म्हणजे बघितलं की भाषेविरहित केलं जाणारं, म्हणजे हावभाव असेल, चेहऱ्यावरील विक्षेप असतील, खाणाखुणा असतील, तर ह्याद्वारे जे संप्रेषण केलं जातं त्याला आपण अभाषिक संप्रेषण किंवा अशाब्दिक संप्रेषण असे म्हणतो. तर ह्यामध्ये जे मूलभूत मार्ग आहेत त्यामध्ये चेहऱ्यावरील हावभाव हा पहिला महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता चेहऱ्यावरील हावभाव जे आहेत तर यामध्ये डोळे, नाक, कान, गाल, ओठ, हनुवटी यांच्या ज्या हालचाली आहेत तर यांच्या हालचालींच्या आधारे
आपण आपलं मनोगत व्यक्त करत असतो तेव्हा त्याला चेहऱ्यावरील आविष्कार असे म्हणतात। तर ह्या चेहऱ्यावरील आविष्कारांच्या हावभावांच्या आधारे आपण संप्रेषण साधत असतो। 2000 वर्षापूर्वी रोमन तत्ववेत्ता सिसेरो हा एक उत्कृष्ट वक्तृत्वतज्ञ होता, तर तो म्हणतो की चेहरा हा आत्म्याचे प्रतिबिंब असतो, की चेहऱ्यावर मानवी भावभावनांचं प्रतिबिंब दिसतं। आणि ह्या त्याच्या म्हणण्याला आधुनिक संशोधनामध्ये पुष्टी मिळालेली आहे। सिसेरो जो आहे त्याच्या म्हणण्यानुसार मानवाच्या भावनांची व्यक्ती ही अभिव्यक्ती ही चेहऱ्यावर दिसत असते। आपण ज्यावेळी इतरांचं निरीक्षण करतो त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्यातल्या भावभावना आपल्याला सहजपणे ओळखता येतात। तर साधारणपणे 6 भावनांची अभिव्यक्ती ही आपल्या चेहऱ्यावरून व्यक्त होत असते। त्यामध्ये पहिला आहे राग, भीती, आनंद, दुःख, आश्चर्य आणि घृणा। ह्या ज्या 6 भावना आहेत ह्या 6 भावना आपल्या चेहऱ्यावरून ह्या प्रतिबिंबित होत असतात। त्याचबरोबर इझार्ट आणि रोझिन आणि त्यांचे सहकारी यांनी आश्चर्य ही सुद्धा एक मूलभूत भावना आपल्या चेहऱ्यावरून प्रतीत होत असते असं सांगितलं आहे। किंवा अपमान किंवा उर्मद असेल तर ही सुद्धा एक भावना सहजपणे अभिव्यक्त होत असते असं म्हटलेलं आहे। वरील ह्या सगळ्या 6 भावना आहेत, ह्या भावनांचं आविष्करण आपल्या चेहऱ्याद्वारे होत असतं। तर आधुनिक संशोधनामध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की विविध संस्कृतीमध्ये ह्या भावभावना एकसारख्याच पद्धतीनं व्यक्त होतात, तर काही यामध्ये काही वेळा फरक दिसून येतो। तर कॅरॉल आणि रुसेल यांनी जे संशोधन केलं आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की चेहऱ्यावरील आविष्करण हे जे आहे किंवा चेहऱ्यावरील भावभावना ह्या सार्वत्रिक असू शकत नाही, तर त्यामध्ये वेगवेगळेपणा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे चेहऱ्यावरील आविष्कार जे आहेत त्यावर सांस्कृतिक आणि संदर्भीय घटकांचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरील आविष्कार हे सार्वत्रिक नाहीत असं संशोधकांनी म्हटलेलं आहे। दुसरं जे आहे शाब्दिक संप्रेषणाचं जे माध्यम आहे ते म्हणजे नेत्रसंपर्क। आता नेत्रसंपर्क जे आहे आपण समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना डोळ्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण करत असतो। आपण डोळे बंद करून बोलत असू किंवा समोरून बोलणारी व्यक्ती का गॉगल घालून बोलत असेल तर त्यांच्या डोळ्यांच्या हालचालीचं आपल्याला निरीक्षण करता येत नाही, त्याच्या भावभावना काय आहेत हे ओळखता येत नाही आणि त्यामुळं संप्रेषणामध्ये बऱ्याच वेळेला अडथळे निर्माण होतात। आणि त्यामुळं प्राचीन एका कवीनं म्हटलेलं आहे की डोळे म्हणजे आत्म्याची खिडकी। आता दुसऱ्याच्या भावभावना या ज्या आहेत ह्या डोळ्यावरून सहज पद्धतीनं आपल्याला त्याची कल्पना येते किंवा ओळखता येतात। की नेत्रसंपर्काला ह्या अभाषिक संप्रेषणामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। आणि त्यामुळं आपण बोलत असताना किंवा विचारांची देवाणघेवाण करत असताना संप्रेषण साधत असताना ह्या डोळ्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण संप्रेषण मदत होत असते किंवा त्याचा परिणाम हा संप्रेषणावर होत असतो। की ह्या थोडक्यात ह्या नेत्रसंपर्काला अशाब्दिक संप्रेषणात जे महत्त्व आहे, कारण डोळे हे बोलके असतात, डोळे आणि भावना यामध्ये संबंध असतो। डोळ्यांचा आकार, त्यांचं अंकुचन प्रसरण यावरून आपल्याला भावना सहजपणे ओळखता येतात। डोळे वटारणे असेल, डोळे विस्फारणे, डोळे मोठे करणे, बारीक करणे, त्यांची उघड जाप आपण्यांची, तर यामुळं आपल्यातील भावनिक बदल हे सहजपणे हे लक्षात येत असतात। तिसरं जे माध्यम आहे तर शरीरभाषा किंवा देहबोली
आणि आसन स्थितीमधील हालचाली, हातवारे, आसन स्थिती, शारीरिक हालचाल या सर्व गोष्टींना आपण एकत्रितपणे ध्येयबोली असं म्हणतो. आता ह्या ध्येयबोलीवरून व्यक्तीविषयीची बरीच माहिती आपल्याला मिळत असते. आपल्याला त्याची सर्वप्रथम त्यामधून भावनिक स्थिती कळते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करतो, खाजवतो किंवा थोपटतो, त्यामधून भावनिक उत्तेजना त्याला मिळत असते. आता ही शरीरभाषा किंवा ध्येयबोली जी आहे त्यामधून अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या समोरच्या व्यक्तीपर्यंत ह्या पोचत असतात. तर ॲर्नॉफ, ओईक आणि हायमन या शास्त्रज्ञांनी 1992 साली एक बॅले नृत्याचा अभ्यास केला. यामध्ये त्यांनी काय केलं तर त्यामध्ये दोन प्रकारची पात्र होती, एक सकारात्मक पात्र आणि दुसरं नकारात्मक पात्र. तर खुनशी सूड घेणारी मॅकबेथ असं एक पात्र होतं आणि दुसरं मैत्री किंवा सद्भावना असणारी रोमी योजिलियट अशी एक पात्र होतं. तर ह्या पात्रांच्या हालचालींचा त्यांनी अभ्यास केला. जी नकारार्थी किंवा निगेटिव्ह पात्र होती ती काटकोणामध्ये हालचाल करत होती आणि त्यांच्या काटकोणातील हालचाली अधिक होत्या, आणि सकारात्मक पात्र जी होती ती गोलाकारपणा त्यांच्या हालचालीमध्ये अधिक होता. म्हणजे शारीरिक हालचाली ज्या आहेत तर त्यामधून किंवा तुमची शारीरिक ठेवण, शरीरभाषा यामधून आपल्याला भावभावना लक्षात येतात असं ह्या ॲर्नॉक, ओईक आणि हायमन यांनी दाखवून दिलं. आता शरीराच्या हालचालीमध्ये तत्परता किंवा मंदपणा याला सुद्धा सामाजिक आंतरक्रियेमध्ये किंवा संप्रेषणामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे आधी चपळ असणारी जी उत्तेजित माणसं असतात ती इतरांचं लक्ष अधिक खेचून घेतात, आणि शारीरिक मंदपणा असणारी जी लोकं आहेत ती सामाजिक आंतरक्रियेमध्ये किंवा व्यवहारामध्येही मागं पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इतराबद्दलची विशिष्ट माहिती जी आहे तर ही आपल्याला हावभावातून लक्षात येत असते. त्याचं अनेक प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो की खून करणे, निशाणी करणे, चिन्ह करणे, यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही मिळत असते. चौथं जे आहे स्पर्श. आता स्पर्श जो आहे तर आपण संभाषणामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने एकमेकांना स्पर्श करत असतो आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया ही अवलंबून असते. स्पर्शामधून कोणता अर्थ किंवा माहिती वर्तन प्रतीत होईल हे बरेचसं स्पष्ट होत असतं. आता हा स्पर्श जो आहे तो कोणत्या परिस्थितीमध्ये केलेला आहे, स्पर्श कोणी केलेला आहे, कुठं केलेला आहे, शरीराच्या कोणत्या भागाला केलेला आहे, तर ह्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यातून योग्य पद्धतीनं हे अर्थ किंवा माहिती ही समोर येत असते, आणि म्हणून अशाब्दिक संप्रेषणामध्ये स्पर्शालासुद्धा ही अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. इतरांच्या व्यक्तिमत्वाच्या अभ्यासासाठी स्पर्श हा एक सूचक घटक म्हणून मानला जातो किंवा संबोधला जातो. तर आपण हस्तांदोलन करताना त्यामध्ये विविध घटकांचा समावेश होत असतो. हस्तांदोलन आंदोलनामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन करताना त्याचा कालावधी किती आहे, पकडीतील पूर्णत्व किती आहे, सामर्थ्य किती आहे, या घटकांचा संबंध आहे. त्यातून अनेक प्रकारचे निष्कर्ष समोर येतात. म्हणजे हस्तांदोलन व्यक्तित्व गुण, व्यक्तिमत्वाचे गुण यांचा खूप जवळचा संबंध आहे. हस्तांदोलनामध्ये जितकी वारंवारता अधिक असेल तेवढ्या प्रमाणामध्ये ती व्यक्ती बहिर्मुख असलेली आपल्याला दिसून येते, लाजाळूपणा कमी दिसून येतो. स्त्रिया हस्तांदोलनात अधिक सहभागी होत असतील तर त्यांची सहमती ही अधिक आहे असं समजलं जातं, किंवा पहिली छाप आणि हस्तांदोलन याच्यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे हे सगळं जे आहेत आपण चार घटक बघितले की चेहऱ्यावरील हावभाव असतील किंवा चेहऱ्यावरील सगळे एक्सप्रेशन, नेत्रसंपर्क,
आपली शरीर भाषा किंवा देहबोली आणि स्पर्श यातून आपण अशाब्दिक संप्रेषण हे साधत असतो. नकळतपणे समोरच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्याचा आपण यामधून प्रयत्न करत असतो. तर आपण यामध्ये नेमकं संप्रेषण म्हणजे काय आणि संप्रेषणाचे जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये आपल्या अशाब्दिक संप्रेषण आणि अशाब्दिक संप्रेषणाचे मूलभूत मार्ग हा घटक बघितलेला आहे. धन्यवाद.